पण आम्ही शांतता प्रिय मार्गाने काय सनचीर मार्गाने करू करतो म्हणून आमचा आता सहनशक्तीचा अंत होत आहे. आपल्याकडनं होत नसेल तर आम्ही सर्व गाववाले आमच्या पद्धतीने काय करायचे करून टाकू. नाही चलेगी नाही चलेगी गुंडागर्दी नाही चलेगी. शिरपूर शहर पोलीस स्टेशनवर धडकला मूक मोर्चा. भाजपाचे तालुका अध्यक्ष व वागाडी गावातील सरपंच किशोर माळी यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयात जीवघेणा हल्ला झाल्याच्या निषेधार्थ शिरपूर शहर पोलीस स्टेशनवर ग्रामस्थांचा काळ्या फिती व काळे झेंडे दाखवत निषेध मूक मोर्चा धडकला. यावेळी या हल्ल्याच्या घटनेसोबतच शिरपूर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आणि गल्लीमध्ये याला मारता त्याला मारता दारू अड्डा बंद करा. दारू नाहीच पाहिजे आम्हाला तिथे आणि रात्री पण एक पोलीस पाहिजे आम्हाला गावामध्ये एवढा दाग आहे त्यांचा. काल दिनांक 20 रोजी सकाळच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावातील सरपंच व भाजपाचे शिरपूर तालुका अध्यक्ष किशोर माळी यांच्यावर ग्रामपंचायतीत भ्याड हल्ला झाल्याची घटना घडली. यात किशोर माळी यांच्यासह 3 जण गंभीर जखमी झालेत. घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आणि यातील 2 संशयितांना शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. किशोर माळी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ वाघाडी येथील महिला व ग्रामस्थ तरुण तरुणींसह विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिरपूर शहरातील वराडे येथून शिरपूर शहर पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढला. या मोर्चात पुरुषांसह महिला तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. विशेष म्हणजे या मोर्चादरम्यान एकही पोलीस वाहन नव्हते. शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात मोर्चा धडकल्यानंतर अनेकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. लाज वाटली पाहिजे थोडी दखल घ्या. आणि हे नोटन सोटन जे आहेत ना हे जे नोटन सोटन आहेत ना साहेब याला आम्ही पण बघू शकतो पण आम्ही शांतता प्रिय मार्गाने काय सनचीर मार्गाने करू करतो म्हणून आमचा आता सहनशक्तीचा अंत होत आहे. किशोर नाना सारखा माणूस ज्या माणसाचं राजकीय व सामाजिक जीवनाची पृष्ठभूमी आणि इतिहास तुम्ही पाहिला कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस नाही तो. तरी अशा माणसावर असा हल्ला होणं आणि त्या संदर्भात या तरुण मुलींनी येऊन त्यांची व्यथा इथं मांडणं आता ही घडलेली म्हणजे किशोर नाना बद्दल बरोबर घडलेला मुद्दा हा वेगळा राहिला पण जे या दीदीने इथं मांडलं हे प्रशासनाने आणि तुम्ही सर्वांनी ना फार डोळ्यात तेल घालून तिथं बघितलं पाहिजे. इथं आता आमची ही मागणीच आहे की त्या ज्या ठिकाणी या दीदीने सांगितले तिथं बाकडे बनवलेले आहेत तिथं पोलीस चौकी बनवा आणि कंटिन्यू एक तुमचा अधिकारी तिथं द्या. आणि कालपासून शुल्लक अगदी 2 लोकांवर कारवाई झाली. काय झालं 2 लोकांवर कारवाई बाकीचे कुठे गेले. लोटांचा कुठे काय तपास घेतलाय पोलिसांनी याचा पण आम्हाला खुलासा द्यावा नाही तर अन्यथा उद्रेक वाढत चाललेला आहे साहेब पोलीस प्रशासनाबद्दल. गावात पण केव्हा ही काही घटना घडते गावात पण जेव्हा आपण काही घटना घडते ना साहेब तर ना जो फिर्याद द्यायला येतो ना त्यालाच आरोपीच्या पद्धतीने पाहिलं जातं. आणि पोलिसांच्या कामगिरीवर यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले. गुंडगिरी वाढत असताना पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी महिलांनी देखील आक्रोश व्यक्त केला. कारण आम्ही अजिबात फील करत नाही. मुलींना कॉलेजला जाण्यासाठी जे भागा
मुलींना शाळेत जाण्याची देखील भीती वाटते. गावात अवैध दारू विक्री होताना देखील पोलिसांकडून लक्ष दिले जात नसल्याचे यावेळी तरुणीने सांगितले. मूक मोर्चात शिरपूर तालुका काँग्रेस कमिटी, शिवसेना उबाठा, सावता परिषद, अखिल भारतीय माळी महासंघ, शिवसेना शिंदेगट, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, भारतीय जनता युवा मोर्चा, मनसे, शिरपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, कर्णसेना यांनी निवेदनाद्वारे सहभाग नोंदवत शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आले. आपल्याकडनं होत नसेल तर आम्ही सर्व गाववाले आमच्या पद्धतीने काय करायचे करून टाकू. कोणाचा कसा पिवड करायचा काय आहे. कायदा हातात घ्यायला मी बिलकुल तयार नाही, पण कायदा ती परिस्थिती आणि ती लोक घ्यायला होत असतील तर काय करायचं. जेवढं आपल्या घरातली स्त्री जिची महिलेची इज्जत जर विश्व टाकली जात असेल तर मग तिथं आम्ही घरामध्ये काही बसून तिथं काही मोदी करायला बसलो नाही. म्हणून